जोरदार पावसात आज से बेमुदत साखळी उपोषण सुरूच। सासगाव फाटा ते ताकई येथील प्रलंबित रस्त्याच्या मागणीसाठी आम आदमी पार्टीचे दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू झालेले बेमुदत साखळी उपोषण आता एका नव्या वळणावरती आलेले आहे। आजच्या या आंदोलनामध्ये ग्रामस्थांनी जोरदार पाठिंबा देऊन या लढ्यामध्ये भाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला। याचवेळी या रस्त्याच्या कामासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अनुज दुरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिल्यावरती दुपारी खोपोली प्रशासनाची टीम आंदोलन सुरू असणाऱ्या ठिकाणी आली, परंतु जोपर्यंत वन खात्याची परवानगी नगरपालिकेला प्राप्त होत नाही व या कामाची सुरुवात होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार आपच्या वतीने व्यक्त करण्यात आला। उपोषण सुरू असणाऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने भर पावसातही आजचे सुरू असणारे उपोषण हे नक्कीच या रस्त्याचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय पूर्ण होणार नाही याची ग्वाही देत आहे। आम आदमीचा हा लढा सामान्य जनतेसाठी असून आता या ठिकाणी लढ्याला पाठिंबा देण्यासाठी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने दिनांक 10 नोव्हेंबर 2023 रोजी सदर ठिकाणी भेट देणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे। या लढ्याने तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांना एक प्रकारे संजीवनी मिळत आहे। विशेष म्हणजे हे आंदोलन सुरू असले तरी खोपोली येथे 15 मार्च 2023 पासून सकाळी 9 ते 10 या वेळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर सुरू असणारे सदस्यता शिबिर व समस्या निवारण शिबिर हे सुद्धा सुरू आहे। या शिबिरामध्ये जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळाले असून संपूर्ण भारतामध्ये कोणत्याही राजकीय पक्षामार्फत चालवलेले सातत्यपूर्ण असे हे पहिले शिबिर आहे। ही नक्कीच अभिमानाची बाब आहे। सासगाव ताकई प्रलंबित रस्त्यासाठी आपचा हा या ठिकाणी लढा आहे। तर या ठिकाणी वरुण राजाचं मोठ्या प्रमाणात आगमन झालेलं आहे, संपूर्ण मांडव भिजलेलं आहे, परंतु आम्ही या भर पावसातही काही झालं तरी हा लढा शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे। जोपर्यंत नगरपालिकेला बरेचशी परमिशन येत नाही आणि हा रोडचं काम चालू होत नाही तोपर्यंत हा आपचा लढा सुरू राहील। आजच्या लढ्याचा हा 3रा दिवस आहे। आम्ही प्रशासनाला विनंती करतो, आपण लवकरात लवकर या रस्त्याचा तेढा सोडून नागरिकांना सहकार्य करावे। प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या ताकई मंदिरासमोर सुरू असलेले हे उपोषण कधी मार्गी लागेल याची उत्सुकता जनतेस लागून राहिलेली आहे। वारकरी संप्रदायाचे सदस्य असलेले हरिभक्त परायण डॉक्टर शेखर जांभळे हे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असणाऱ्या या उपोषणास आपचे महाराष्ट्र प्रदेश संघटक सचिव डॉक्टर रियाज पठाण, खोपोली शहर अध्यक्ष ग्यासुद्दीन खान, माथाडी सेलचे तालुका अध्यक्ष शिवा शिवचरण, सचिव दीपक कांबळे, राहुल ओहाळ, विजय म्हेत्रे, धर्मेंद्र चव्हाण, चंद्रप्रकाश उपाध्याय, निवृत्ती मोरे यांची जोरदार साथ या उपोषणाला लाभली आहे। सह समाचार खोपोली।